राज ठाकरे यांच्या वक्तव्याची राज्य सरकारने दखल घेतली. माहीमच्या समुद्रातले अनधिकृत बांधकाम पाडणार असल्याची माहिती आता समोर येते. यासाठी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 6 जणांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकाची माहीम पोलीस स्टेशन मध्ये सध्या बैठक सुरू. दरम्यान मेरीटाईम बोर्डचे अधिकाऱ्याने देखील दर्ग्याच्या परिसराची पाहणी केली. काल राज ठाकरेंनी भाषणादरम्यान माहीम जवळच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचा एक व्हिडिओ दाखवला होता. तसंच एका महिन्यात या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर बाजूला गणपतीचं मंदिर उभारण्याचा इशाराही दिला होता. जगह ये रहे वकफ रजिस्टर है सर, और ये हम लोग बचपन से देख रहे हैं जगह ऐसी की ऐसी. इसमें कोई भी निर्माण नहीं है, कोई भी इसके अंदर कंस्ट्रक्शन नहीं हुआ है सर. जैसी एज इट इज जो हम जो बचपन से देख रहे हैं जैसा है वैसा का वैसा ही है सर. मैं तो यही उम्मीद करूंगा कि वो जो है हम लोगों का कॉरपोरेट करे हुए, और उन लोगों को जो डिटेल देनी है वो तो वकफ बोर्ड से उन लोगों को मिल जाएगी. और बात रही है कि ये 2 साल बता रहे हैं, ये 2 साल नहीं, ये तो काफी साल हो गए इस जगह को सर. तर या सगळ्या अनधिकृत बांधकामासंदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून. निवृत्ती, खरं तर आता पालिकेचे अधिकारी कर्मचारी सुद्धा दाखल झालेत, तोडकाम करणारे कर्मचारीही दाखल झालेत. नेमकी पाहणी कशा पद्धतीने झाली, अधिकाऱ्यांनी काही माहिती दिली आहे का? कल्याणी, आपण पाहतोय की काल राज ठाकरे यांनी वक्तव्य केल्यानंतर राज्य प्रशासन जे आहे ते अलर्ट झालं. काल प्रशासनानं रात्री मध्यरात्री ते अनधिकृत बांधकाम आहे अशी देखील माहिती दिली होती. सकाळी मेरीटाईम बोर्डाकडून जे आहे ते संपूर्ण त्या परिसराची पाहणी झाली होती. त्याच्यानंतर मुंबई पोलिसांचं पथक 7:15 मोठ्या प्रमाणात ते त्या ठिकाणी दाखल झालं, आणि त्यानंतर पालिकेचे कर्मचारी देखील आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जे बांधकाम तोडणारे कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्व अधिकारी देखील त्या दाखल झालेत. पण आत्ताची आपण जर परिस्थिती जर पाहिली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, आणि पोलीस बंदोबस्त लावत असताना त्या ठिकाणचा संपूर्ण माहीमचा समुद्र किनारा जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे. कोणत्याही नागरिकास त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात येते. त्याचसोबत माध्यम प्रतिनिधींना देखील त्या ठिकाणी मज्जाव करण्यात येत आहे, कारण की हे संपूर्ण त्या ठिकाणी पाहणी होत असताना किंवा संपूर्ण जी काही कारवाई होत असताना कोणीही लाईव्ह करू नये किंवा कोणीही त्या ठिकाणी उभं राहू नये अशा पोलिसांकडून सूचना देण्यात आलेला आहे. हा भाग सेन्सिटिव्ह एरिया म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकात जे आहे त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात येते. त्याच्यामुळे संपूर्ण माहीमचा समुद्र किनारा जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे. कोणालाही त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही आहे. आणि आत्ताची परिस्थिती जर आपण जर पाहिली तर पालिकेचे कर्मचारी जे आहेत त्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी आहे, कारण की मनसेचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, मनसेचे महत्त्वाचे नेते जे आहेत, ते 8:30 ते 9 दरम्यान त्या ठिकाणी संपूर्ण पाहणी करायला येणार होते. त्यामुळे पोलीस प्रशासनानं जे आहे ते त्या ठिकाणी ज्यादाचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी त्यावरती कारवाई होऊ शकते, आणि कारवाई झाल्यानंतर मनसेकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं कल्याणी महत्वाचं असेल. कल्याणी, नक्कीच निवृत्ती, तुझ्या मागे काही मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्याशी तू संवाद साधू शकतोस की जर तोडक कारवाई झाली तर त्यांची भूमिका नेमकी काय असेल? कल्याणी, आपण सध्या माहीम दर्गा परिसर आहे त्या परिसरामध्ये आहोत. अनेक नागरिक सकाळच्या वेळेस आहेत ते या ठिकाणी दर्गा परिसर आहेत. आपण हे दुकानदार आहेत, खरं तर त्या दुकानदारांचं एकंदरीत काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काका, आज तो जे अनधिकृत बांधकाम आहे समुद्रामध्ये त्याची कारवाई होते, काय तुम्हाला वाटतं एकंदरीत? कधीपासून तिकडे विचारणार आपण नागरिक आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे समुद्रामध्ये आहे मजारचं, ते राज ठाकरेंनी काल त्यांनी वक्तव्य केलं, आणि आज त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस दाखल झालेत. नाही तो हमारे को तो इसमें मालूम नहीं है सर. प्रतिक्रिया देत नाहीयेत, मात्र आज नेमकी कारवाई होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद निवृत्ती या सगळ्या माहितीसाठी.